हॅलो आणि नमस्ते सगळ्यांना. कसे आहात सगळेजणं? माझ्या पूर्ण ब्रह्म रेसिपीज या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. माझ्या चॅनलला जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला मी नवीन नवीन दाखवणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत राहतील. त्याचप्रमाणे प्रत्येक रेसिपीजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या त्या रेसिपीजचे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात, तेसुद्धा नक्की वाचत चला, म्हणजे तुमच्या रेसिपीज नक्कीच चांगल्या होतील. लॉकडाऊनमध्ये भाज्या उपलब्ध नसतात, त्याचप्रमाणे रेस्टॉरंटमधून भाजी मागवणं स्वतः तितकंसं योग्य नाही, थोडं रिस्की आहे. अशा भुकेसाठी आज मी बनवून दाखवणार आहे गरमागरम असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर. खूप टेस्टी लागते ही भाजी बनवायला, त्याचप्रमाणे बनवायलासुद्धा खूप सोपी आहे. जरूर माझी आज ही दाखवलेली रेसिपी बघा, करून बघूया आपण गरमागरम ढाबा स्टाईल असा अख्खा मसूर. ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी अख्खा मसूर डाळ घेतलेली आहे. ही बघू शकता तुम्ही, ही साधारण मी एक कप किंवा एक मोठी वाटी अशी भरून घेतलेली होती. ती मी स्वच्छ निवडून घेतली, त्याचबरोबर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, कुकरच्या भांड्यात घेतली. याच्यामध्ये मी हा एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो घालणार आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालणार आहे, नंतर आपण भाजीत घालणार आहे, पण शिजवताना मी थोडंसं मीठ घालणार आहे. आणि याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहे मी. आणि हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून याच्या साधारण 3 ते 4 शिट्ट्या मध्यमाचेवरती मी करून घेणार आहे. याच्यामुळं काय होईल, ही डाळ भिजवून ठेवायची आपल्याला गरज नाही. हा मसूर आयत्या वेळेला सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता. आणि 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर जर शिजली नाही असं वाटलं तर 1 ते 2 शिट्ट्या अजून तुम्ही करून घ्या. मी आता हे ठेवून देते आणि मध्यमाचेवरती 3 ते 4 शिट्ट्या याच्या कुकरमध्ये काढून घेते. हे पहा, मसूर मी कुकरमध्ये शिजवून घेतले, सांगितल्याप्रमाणे छान शिजलेले आहेत ते. आणि जेवढे सांगितलं होतं तेवढ्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ते छान शिजले. हे बघा, बघू शकता तुम्ही. जर शिजले नसतील तर तुम्ही परत थोडा वेळ एखादी शिट्टी काढू शकता, पण माझे हे शिजलेले आहेत. आता ह्याची आपल्याला भाजी बनवायची. भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी हे काही कच्चे मसाले घेतलेले आहेत ते दाखवते. ह्याच्यामध्ये साधारण 1 चमचा धने आहेत, त्याचबरोबर 1-3-4 मिरे आहेत, 2 लवंगा आहेत, 1/2 चमचा शहाजीरा आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे. हा कच्चा मसाला आहे, हा मी कोरडाच भाजून घेणार आहे आणि मग नंतर ह्याची पूड करणार आहे. हे कच्चे मसाले आहेत, हे मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे. हे जर कच्चे मसाले तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल नसतील तर तुम्ही याच्याऐवजी एक साधारण 1/2 ते 1/4 चमचा गरम मसाला वापरू शकता. आणि नाहीतर मग गोडा मसालासुद्धा वापरला तरी चालतो, पण त्यापेक्षा प्रेफर करा गरम मसाला किंवा मग किचन किंग मसाला जो बाजारामध्ये मिळतो तो, त्यातला 1 चमचा वापरला तरी चालेल. हे फार खूप आपल्याला अगदी भाजायचे नाही आहेत, साधारण त्याचा वास यायला लागला की हे बंद करायचे. कच्च्या मसाल्यामुळे त्याला एक खूप छान सुगंध येतो. शहाजीरं, धने, लवंगा, मिरे आणि दालचिनीचा तुकडा असे मी इथे घेतलेले आहेत भाजायला. आता हे भाजून झालेले आहेत, ह्याची आता मी बारीक पूड करून घेते मिक्सरमध्ये. इथे मी कोरडे मसाले मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आता हे बाकीचे घालायचे आहेत आपल्याला जिन्नस. इथे मी 1/2 इंच आलं घेतलेलं आहे आणि हे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे. त्याचबरोबर इथे 5 ते 6 काजू पाकळ्या घेतल्या होत्या मी, त्या मी थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या, त्या घालणार आहे. आणि त्याचबरोबर इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत ते बारीक चिरून घेतलेले होते, ते घालणार आहे. आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, तर हे पुन्हा एकदा मी मिक्सरमधून काढते आणि याचं वाटण करून घेते. हे पहा, आपलं वाटण तयार आहे. ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवण्यासाठी हाच खरं महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे, तो आता आपला तयार झालेला आहे. आता आपण पुढची रेसिपी बघूया. इथे गॅसवर कढईमध्ये साधारण 3 मोठे चमचे तेल ठेवलेलं आहे, थोडंसं याला तेल जास्त लागतं, तेल जरा तापते. तेल तापलंय, त्याच्यामध्ये आता हे तमालपत्र घालायचे. त्याचबरोबर 1 मिरची घेतलेली आहे मी, त्या मिरचीचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालते. आणि हा 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो मी ह्याच्यात घालणार आहे.
आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. साधारण त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचे. ग्रेव्ही बनवणं अगदी सोपी आहे, घरातल्या जिन्सांमध्ये होऊन जाते आणि अगदी ढाबा स्टाईल असं हे अख्खा मसूर तयार होतो. थोडं गुलाबीसर रंगावर परतून घेऊया आपण. कांदा आता परतला गेला आहे छान. त्याच्यामध्ये ही जी आपण पेस्ट बनवलेली होती, अख्खे मसाले, टोमॅटो, आलं लसूण, काजू घालून ती सगळी घालूया. आणि ही पेस्ट घालून हे छान परतून घ्यायचं आहे थोडा वेळ, जेणेकरून ह्याच्यातलं तेल जे आहे ते बाहेर सुटायला लागेल. इतपत आपल्याला ती परतायची. साधारण 1-3 मिनिटासाठी हे मी परतून घेणार आहे. आता हे पाहायला अगदी आता छान तेल सुटायला लागलेलं आहे कडेने, तुम्हाला दिसत असेल. आता ह्याच्यामध्ये 1/4 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. ही जर नसेल तर बॅडगी मिरचीसुद्धा तुम्ही घेऊ शकता, ते तिखट वापरू शकता या ठिकाणी. ह्यानी त्याला रंग छान येतो आणि थोडासा तिखटपणाही चांगला येतो, म्हणून मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे. तुम्ही रेग्युलर बॅडगीचं तिखट वापरू शकता. थोडंसं आपल्याला व्यवस्थित अजून परतायचं आहे जेणेकरून ह्याला छान तेल सुटेल. अजून हे बघू शकता तुम्ही रंग किती छान आलेला आहे या ग्रेव्हीला. त्याचबरोबर आता या मिश्रणामध्येच मी थोडंसं मीठ घालते. थोडं मीठ मी शिजवताना घातलेलं होतं, नंतर मग चव बघून तुम्ही वाढवू शकता. साधारण 1/4 चमचा मीठ मी घातलं आहे या ठिकाणी. मसूर शिजवताना मी मीठ घातलेलं होतं. हे अगदी छान हा मसाला आता परतला गेला आहे आणि खूप त्याला तेल छान सुटलेलं आहे तेलकडेनी. आता त्याच्यामध्ये हा जो शिजवून घेतलेला मसूर होता हा घालायचा आहे आपल्याला. हा मसूर घातल्यानंतर जास्त परतायचं नाही आहे आपल्याला, कारण मुळातच हा मसूर चांगला छान शिजलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला परत हा जास्त शिजवायचा नाही आहे. पण हे घट्ट झालं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. थोडंसं दाटसरपणा त्याचा कमी व्हावा, ग्रेव्ही अशी दिसावी म्हणून थोडं मी गरम पाणी घातलेलं आहे. फक्त मसूर जर चांगला शिजला असेल तर शक्यतो गार पाणी वापरूच नका, नाहीतर मग ती ग्रेव्ही जी आहे त्याच्यामध्ये असा मसूर दिसणार नाही आणि ती जास्त गिच्च होईल. ग्रेव्ही बनण्याइतपत मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ह्याला आता फक्त आपल्याला एक छोटीशी उकळी येऊन द्यायची आहे. खूप छान रंग आलेला आहे या भाजीला, चवही तितकीच छान लागते. अगदी ढाबा स्टाईल असं हे अख्खा मसूर बनतं. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मुळात मी त्याच्यामध्ये कच्चा मसाला घातलेला आहे त्यामुळं त्याचा मुळात तिखटपणा खूप चांगला उतरतो. आता ह्याला एक मिनिटभरच उकळी येऊन देणार आहे मी. आता हा अख्खा मसूर जो आहे आपला तो तयार आहे. हे पहा, ढाबा स्टाईल असा अख्खा मसूर तयार आहे. त्याच्यावरती मी घरात बनवलेलं लोणी घातलं आहे. लोणी नसेल तर तुम्ही बटर वापरू शकता. आणि त्याला कोथिंबिरीने आपण सजवूया. आपला अख्खा मसूर तयार आहे झालेला. जरूर करून बघा. आजची माझी डिश जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंटद्वारे सुद्धा कळवा तुम्हाला कशी वाटली ते, आणि माझ्या चॅनलला शेअर करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.